नमस्कार, जय हिंद। मी अमर जालेंदर एकाड, अध्यक्ष कॉप्स विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य। भ्रष्ट शिक्षक व अधिकारी यांनी केलेला भ्रष्ट कारभार उघडकीस आणल्यामुळे जिल्हा परिषद मल्टन येथील शाळेतील शिक्षक निलेश मोहन शिर्के यांना निलंबित केले असल्याची तक्रार कॉप्स संस्थेला मिळाली। चुकीचे व बोगस रेकॉर्ड बनवणारे शिक्षक व केंद्र प्रमुख यांना वाचवण्यासाठी गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद मल्टन शाळा क्रमांक 1 येथील शिक्षक श्री निलेश मोहन शिर्के यांना निलंबित करून बळीचा बकरा बनवला आहे। तसेच गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी साथ दिली आहे। श्री निलेश मोहन शिर्के 27 सप्टेंबर 2021 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर कुटुंबासहित न्याय मिळवण्याकरिता सत्याग्रह करत आहे। 2.5 महिन्याचा कालावधी उलटूनही कोणती कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाकडून झाली नाहीये। उलट भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना वाचण्याचे प्रयत्न चालू आहेत। तरी या संदर्भात सविस्तर माहिती जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मल्टन येथील शिक्षक निलेश मोहन शिर्के यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर नमस्ते, तुमचं आमच्या कॉपच्या कार्यालयात स्वागत करीत आहे। नमस्ते। तर या संदर्भात तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहे की जिल्हा परिषद शाळा मल्टन क्रमांक 1 मध्ये काय बोगस रेकॉर्ड आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्टन क्रमांक 1 मध्ये बरंच बोगस रेकॉर्ड आहे। आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, जन्म रजिस्टर आहे, यामध्ये जन्मतारीख लिहिलेली आहे विद्यार्थ्याची आणि तर शाळेत नाव दाखल केल्याची तारीख। जन्मतारीख आहे 24/7/2010 आणि शाळेत नाव दाखल केल्याची तारीख आहे 15/6/2010। म्हणजे 7/10 मुलगा जन्मला आहे, 6/10 म्हणजे जन्माच्या सुद्धा 1 महिना अगोदर पहिली दाखल दाखवलेलं आहे। 11/2009 विद्यार्थी जन्मला खालचा आणि 15/6/2010 लगेच 7 ते 8 महिन्यात लगेच पहिली दाखल। 4 महिन्यात एप्रिल महिन्यात विद्यार्थी जन्मला 2010 आणि जून 2010 लगेच 2 महिन्यात विद्यार्थी पहिली दाखल। असा भ्रष्ट कारभार आहे आणि याच्या वरचे जे अधिकारी परीक्षा अधिकारी केंद्रप्रमुख त्यांनी सुद्धा कसा शेअर दिलाय चुकीचं बघा। दाखला तर दाखलेला आहे आणि नोंदी तपासून योग्य असल्याची खात्री केली, खाली 3 वेळी सोडलेले आहेत, वार टाकलेले नाही, दिनांक टाकलेले नाही, एक घरी बसून हा शेरा मारलेला आहे, पूर्ण बोगस शेरा आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्या पुढे दाखवतो मी, इथे जन्मतारीखच विद्यार्थ्याची लिहिलेली नाही बघा, इथं 463 तुम्ही एकनाथ शिंदे आणि असा आणखी बऱ्याच चुका आहेत। त्याच्या पुढे त्यांनी शेरा दिलेला आहे बघा की इथं वार दिनांक टाकलेला नाही, वार टाकलेला नाही आणि तपासले असून सर्व नोंदी योग्य प्रकारे केलेली आहेत, म्हणजे सर्व चुकलेलं आहे तरी सुद्धा केंद्र वरिष्ठ अधिकारी म्हणतात की बरोबर आहे, म्हणजे हा सुद्धा बोगस शेरा आहे। याच्यानंतर आपण बघितलं व्यवस्थापन समितीचं प्रोसिडिंग, तिथं 13/7/2015 पहिली मीटिंग आहे, सूचक कुणीही नाही, अनुमोदक कुणीही नाही, विषय लिहिलेले ठराव पास आहेत आणि एकही सदस्यही नाही, म्हणजे मीटिंग झालेली नाही परंतु ठराव पास आहेत। दुसरी मीटिंग सुद्धा तशीच आहे, दिनांक नाही, ठिकाण नाही, सूचक अनुमोदक कुणीही नाही, विषय लिहिलेला एक ठराव पास आहे आणि एकही सदस्यही नाही, ही सुद्धा बोगस मीटिंग आहे। आता चौथी मीटिंग पाहिजे 9/9/2017 चौथी मीटिंग आहे, इथं सूचक अनुमोदक नाहीत, एकही सदस्यही नाही, विषय भरपूर लिहिलेले ठराव पास झालेले आहेत, सर्व पूर्ण बोगस रेकॉर्ड आहे। आणि एस एस सीचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता न घेता यांनी काढून परस्पर म्हणजे अपहार केलेला आहे। आणि याच्या संदर्भात मी 10/12/2019 जी मीटिंग घेतली माझ्या कालावधीत त्यामध्ये केंद्रप्रमुख यांच्या बोगस शाळा भेटू चुकीच्या रेकॉर्डबाबत व्यवस्थापन समितीला माहिती दिलेली आहे आणि ते माझ्यावर दबाव आणत आहे याबाबत रेकॉर्ड दुरुस्त करण्यासाठी, याबाबत माहिती व्यवस्थापन समितीने दिलेली आहे। अशा प्रकारचे रेकॉर्ड यांचं बोगस आहे। हे बोगस रेकॉर्ड कोणी तयार केलेलं आहे? बोगस रेकॉर्ड हे संतोष पवार तत्कालीन मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख या दोघांच्या संदर्भातून झालेले आहे। केंद्रप्रमुख कोण होते? श्रीमती नंदा धावडे। अच्छा, हे दोन व्यक्ती या बोगस रेकॉर्डला जबाबदार आहेत। सदर बोगस रेकॉर्डची कल्पना आपण कुणाकुणा दिली किंवा या संदर्भात तुम्ही काय तक्रार वगैरे केली होती का? सदर रेकॉर्डचं मला निदर्शनास आल्यानंतर मी याची कल्पना गट शिक्षण अधिकारी यांना दिलेली आहे, शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे मी सचिव आणि शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्ष यांच्या सैनिक गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेली। याच्यानंतर तुम्हा शिक्षण अधिकारी यांना सुद्धा या बोगस रेकॉर्डची कल्पना दिलेली आहे, ते मुख्याध्यापक मी यांना केली।
नंतर व्यवस्थापन समितीने सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना कल्पना दिलेली आहे. पालक आणि व्यवस्थापन समिती हे दोघांचे यात सह्य आहे. त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद पुणे यांना सुद्धा ही माहिती दिलेली आहे. म्हणजे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना मी दिलेली आहे. हे बोगस रेकॉर्ड बदलण्यासाठी आपल्यावर कोणी दबाव टाकला, कसा दबाव टाकला, त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला? ह्या बोगस रेकॉर्ड दुरुस्त करण्यासाठी माझ्यावर जे बोगस रेकॉर्ड तयार करणारे श्री संतोष पवार आणि श्रीमती नंदा धावडे या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तत्कालीन प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री हिंगणे साहेब आणि आताचे गट शिक्षण अधिकारी वनवे साहेब या दोघांनी सुद्धा मला दबाव आणला. तर कशा पद्धतीने की वनवे साहेबांनी त्याच व्यक्तींना जे बोगस रेकॉर्ड तयार त्यांनाच शाळेत पाठवलं आणि त्यांच्या हातात मध्ये हे रेकॉर्ड देण्यासाठी सांगितलं की जेणेकरून ते त्यामध्ये बदल करू शकतील आणि जे बोगस रेकॉर्डचा पुरावा ते मिटवतील. परंतु ते असंवैधानिक मार्गाने बदलण्यास मी नकार दर्शवलं आणि त्यामुळेच वैयक्तिक आकसाने ही कारवाई माझ्यावर केलेली आहे. तुमचं निलंबन करण्यामागचं नक्की कारण काय आहे? आता निलंबित तुम्हाला आता हे आदेश दाखवतो. हा निलंबन आदेश आहे. आता निलंबन आदेशात ह्या तर नियम 1964 नियम 3(2) याचा भंग केला तर मी या नियमात बसत नाही. कारण हा नियम असा सांगतो की एखाद्या शासकीय कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त जर अटक असेल एखाद्या फौजदारी गुन्ह्यात तर त्याला त्या ज्या दिवशी अटक झाली त्यापासून निलंबित संबंधित जातं. परंतु 11/12/2020 या दिवशी मला निलंबित केले आणि त्या दिवशी अशी कोणतीही घटना घडलेली नाही आणि मी त्या दिवशी अटकही नाही आणि 48 तास अटक मी कधीही नाही, तरी सुद्धा हा नियम टाकलेला आहे मला. नंतर 22/5/2019 तक्रार आहे. 22/5/2019 तक्रार ही पहा. 22/5/2019 तक्रार ही कुणाची आहे? श्रीमती नंदा धावडे केंद्रभोग यांनी केलेली. कुणाविषयी? तर आलेगाव पुनर्वसनच्या आर्थिक रेकॉर्ड तपासणीबाबत. आलेगाव पुनर्वसनच्या मुख्याध्यापकांविषयी ही तक्रार केलेली आहे आणि आर्थिक रेकॉर्ड त्यांचं पाहायला मिळेल नाही, पूर्ण केलेले नाही, ते मला तुम्हाला रेकॉर्ड पाहण्याचा अधिकार नाही असं उलट उत्तर केंद्र कुमार दिले. 22/5/2019 तक्रार आहे आणि इनवर्डला किती आहे शिक्षण विभागात? 20/5/2019 म्हणजे तयार करण्याच्या 2 दिवस अगोदर ही जमा आहे शिक्षण विभागात. आणि या तक्रारीशी माझा कुठलाही संबंध नाही. माझी शाळा मल्टन क्रमांक 1 आणि तक्रार आहे आलेगाव पुनर्वसनच्या मुख्याध्यापकाविषयी आणि याचा संदर्भ देऊन मला निलंबित केले असं. त्याच्यानंतर यांनी सांगितले की माझा काम असमाधानकारक म्हणजे गोपनीय अहवाल असमाधानकारक आहे. परंतु गोपनीय अहवालाबद्दल ही चौकशी समिती नेमण्यात आलेली होती आणि या चौकशी समितीने पूर्ण अहवाल माझ्या बाजून दिलेले आहे. आर्थिक व्यवहार कॅशबुक पासबुक पूर्ण आहे. विद्यार्थी उद्देशात उत्कृष्ट मिळाला. शिक्षकांमधील मत चांगले. म्हणजे ह्या समितीने असा अहवाल दिलाय की माझं काम उत्कृष्ट आहे आणि तरी सुद्धा हे निलंबन आदेश काय म्हणतायत की यांचं काम असमाधानकारक आहे. म्हणजे एकंदरीत निलंबन आदेश जे आहे ते अवैध आहेत आणि चुकीचे असं तुमचं म्हणणं आहे? हो. त्याच्या नंतर 4 नंबरचा दिले एबीएसओ म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना सेवा योजनांचे प्रकल्प अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केला. याच्यानुसार मी दोष आढळले. परंतु याच्यानुसार मी दोष आढळलेला नाही तसा अहवाल सांगत नाही. नंतर इथे त्यांनी उल्लेख केलाय मोहन शिर्के यांनी प्रभारी केले यांनी वारंवार गोंधळ निर्माण करणे, उद्धट बोलणे, बेजबाबदार करणे असं त्या अहवालावरनं सिद्ध झालेलं आहे. परंतु मोहन शिर्केंनी शिक्षण परिषदेत गोंधळ घालण्याचा आणि निलेश शिर्के यांना निलंबित करण्याचा काही संबंध नाही. म्हणजे तुमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल अपूर्ण आहे, दिशाभूल करणारा आहे आणि बोगस आहे. हो नक्कीच. म्हणजे मोहन शिर्के निलेश शिर्के दोन व्यक्ती वेगवेगळे अहवाल त्यांनी सांगितलं की मोहन शिर्केंनी गोंधळ घातला आणि निलंबन केलं निलेश शिर्केंचं असं तुमचं म्हणणं आहे? हो. म्हणजे हा पूर्ण अहवाल बोगस आहे दाखवतो. आता हा अहवाल आहे माझ्यापाशी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकाऱ्यांचा. तर चौकशी समितीत नेमणूक केली होती श्रीमती जरांडे, श्री हिंगणे आणि केंद्रप्रमुख श्री डी बी वनवे. परंतु शाळेवर चौकशी लिहिले तर मात्र वेगळेच अधिकारी आले. इथं जरांडे मॅडम आलेले आहेत, हिंगणे साहेब आलेले आहेत, परंतु वनवे यांच्या ऐवजी दुसराच व्यक्ती आलेले एस बी गोरे नावाचे आणि त्यांची सही पण इथं आहे. परंतु अहवाल देताना मात्र जो व्यक्ती आलेला नाही गोरेंचे ते नाव, जे आले त्यांचं नाव नाही, जे नव्हते आले त्यांचं नाव आहे. नंतर अहवाल काय सांगतो आपल्याला? अहवाल काय सांगतोय? तर इथं अहवाल आहे. अहवाल सांगतोय शिक्षकांनी दिलेले जबाब पाहता सदर तक्रारमध्ये तथ्य नाही.
आणि सदरचे प्रकरण निकाली काढण्यात यावे ही असेल. म्हणजे अहवाल मला कुठेही दोषी दाखवलेला नाही, उलट मला निर्दोष सांगितलेले. आणि शाळेवर आलेले अधिकारी आणि ज्यांनी अहवाल सादर केला त्यांची सही एकमेकाशी जुळत नाही. म्हणजे आले नेमले वेगळे अधिकारी, चौकशीले वेगळे आले, अहवाल वेगळ्याने दिला आणि ज्यांनी अहवाल सादर केला त्यांची आणि शाळेत येणार सही कुठेच जुळत नाही. म्हणजे पूर्ण डुप्लिकेट झालेले आहे. हो नक्कीच, तिथं कागदपत्रामध्ये असं दिसतंय गोष्ट आणि पुरावे माझ्याकडे त्याचे. मला आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की आपले इंदापूर तालुक्यात पुनर्स्थापित केलं आहे परंतु आपण तिथे रुजू केलं नाही, त्याबाबत अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं? आता त्यांनी सांगितलं की तसा कुठल्याही प्रकारचा आदेश मला अजून तरी प्राप्त झालेला नाहीये. यांनी म्हटलेलं एका पत्रात की तुम्हाला दिलेली आहे शाळा, परंतु मी 1/11/2021 ला ही सदर इंदापूर तालुक्यात दिलेली शाळा ही गैरसोयीची आहे आणि ती मला बदलून दोन तालुक्यात मिळावं म्हणून विनंती अर्ज केलेला आहे. त्याच्यानंतर शिवसाहेबांच्या सांगितल्याप्रमाणे मी 9/11/2021 ला सुद्धा दौंड तालुक्यातील शाळेत पुनर्स्थापना मिळावी याबद्दल अर्ज केलेला आहे आणि दौंड तालुक्याची मागणी केली, परंतु ते मला कारण देत आहेत की दौंड तालुक्यात तुमचे JR नुसार तुम्हाला तिथं देता येत नाही. परंतु माझ्याकडे दुसऱ्या एका शिक्षकाचा आदेश आहे की त्यांना पुरंदर तालुक्यातून निलंबित केलं आणि पुरंदर तालुकाच दिला, परंतु मला ते देत नाही. ही त्यांची ऑर्डर आहे 8/10/2021 ला. त्यांना बारामती तालुक्यातील मोरगाव केंद्र दिलेलं होतं केंद्र मुंबईला आणि त्यांना बदलून लगेच पहिली ऑर्डर त्यांची 4/10 आहे आणि 8/10 लगेच त्यांना बदलून तोच तालुका दिला, परंतु माझ्या बाबतीत अशी विनंती करून मला तो देत नाही. निर्णयाच्या आधारे ते असं बोलत आहे. 20/13/2013 JR आहे त्याच्यानुसार हे बोलत आहे, परंतु एका शिक्षकाला त्यांनी विनंती केल्यानंतर त्याची सोय केलेली आहे, परंतु मला मात्र प्रत्येक नियम दाखवला जातोय. आणि तुमचं म्हणणं आहे की बदलीमध्ये सुद्धा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, हे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच वैयक्तिक आकाश तुम्ही माझ्या कारवाई झाली आणि त्यामुळे विनंती करून मला दौंड तालुका ते देत नाही. विभागीय चौकशी बाबत आपलं काय म्हणणं? ही विभागीय चौकशी नक्की कधीपासून सुरू झाली, त्याचे अध्यक्ष कोण आहे? विभागीय चौकशी, विभागीय चौकशीच्या अगोदर ग्रामस्थांनी एक पत्र दिलं होतं अजित दादांना आणि त्याच्यानुसार ही चौकशी समिती नेमलेली आहे. तर ही पहा, तर अजित दादांना पत्र काय दिलंय की बोगस रेकॉर्डची चौकशी व्हावी आणि आमच्या शिक्षकांना परत आमच्या शाळेत पुनर्स्थापना द्यावी. परंतु यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा यांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं जे करतायत ते वनवे साहेब करतायत, गट शिक्षण अधिकारी. म्हणजे त्यांनी बोगस रेकॉर्ड विषयी चौकशी करायला सांगितली आणि प्रत्यक्ष चौकशी मात्र निलेश मोहन शिर्के यांचा चौकशी करण्यासाठी आदेश काढलेला आहे आणि हा कधी काढलेला आहे? 31/3/2021 ला. आणि 3 दिवसात शीघ्र गतीने संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे, परंतु 3 दिवसात तर चौकशी झालीच नाही, 3 महिन्यांनी चौकशी झाली. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी सप्टेंबर महिन्यात अहवाल जमा केला आणि सप्टेंबरमध्ये अहवाल जमा करूनही अजूनही अद्याप शिवसाहेबांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली या अधिकाऱ्यांनी दाखवली आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापही झालेली नाही. त्याच्यानंतर 22/6/2021 ला त्यांनी माझी सहाय्यक चौकशी आयुक्त खातेने चौकशी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. म्हणजे एकाच वेळी पहिली 31/3/2021 च्या आदेशानुसार चौकशी झालेली नसताना हे दुसरं पत्र मला चौकशीसाठी काढलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी 2-2 चौकशी समिती माझ्यावर नेमलेली आहे. म्हणजे हे पूर्णतः नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध असून हा माझ्यावर अन्याय आहे. आणि पहिल्या समितीचा अहवाल तिथे जमा असताना शिवसाहेबांच्या टेबलला, त्याच्यावर निर्णय न घेता ही दुसरी विभागीय चौकशी माझ्याकडे चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे हे पूर्ण अन्यायकारक आहे. आपण कधीपासून जिल्हा परिषद पुणे येथे सत्याग्रहास बसला व आपल्या मागण्या काय आहेत? मी 27/9/2021 पासून कुटुंबासह जिल्हा परिषद समोर सत्याग्रह करत आहे, परंतु अद्याप त्याची कुणीही दखल घेतलेली नाही आणि इथं अर्थपूर्ण संबंध ह्या बोगस रेकॉर्ड तयार करणारे केंद्रमुख शिक्षक आणि ह्या अधिकाऱ्यांचे असल्यामुळं ह्यांचं सर्वांचं संगनमताने ही कारवाई चालू आहे आणि ही वैयक्तिक आकाशातूनच काहीतरी
ह्यांना लाभ मिळावा, लाभ ह्यांनी घेतलेला आहे आणि ते लाभापायी वैयक्तिक आकाशाने माझ्या करावी केलेली आहे. आणि जे बोगस रेकॉर्ड तयार करणारे संतोष और आनंद दावडे यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी, बीडीओ साहेबांना हाताशी धरलेला आहे. आणि त्यांनी जी कारवाई वैयक्तिक आकाशातून बीडीओ साहेबांनी, गट शिक्षण अधिकारी साहेबांनी केलेली आहे, त्यांना वरिष्ठ अधिकारी, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद पुणे आणि शिवसाहेब आयुक्त प्रसाद हे सुद्धा त्यांना साथ देत आहेत ह्या भ्रष्ट कारभाराच्या. म्हणजे माझी मागणी अशी आहे की माझ्या जी वैयक्तिक आकाशातून जो मूळ निलंबन आदेश आहे तो रद्द व्हावा आणि मूळ शाळेवर परत पुनर्स्थापना माझी व्हावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बोगस रेकॉर्ड तयार करणारे जे कर्मचारी आहेत त्यांची त्यांना पहिल्यांदा निलंबित करून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी असं माझं मुख्य मागणी आहे. ठीक आहे, तुमच्या मागणीचा विचार करून आमच्या कॉप संस्थेमार्फत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आणि तुम्ही ज्या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि तुम्हाला नैसर्गिक नित्य न्याय मिळावा. आणि जो अन्याय झालेला आहे, जे भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला, अन्यायाविरोधात तुम्ही लढला म्हणून तुमच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हो, म्हणजे तुम्ही सत्याच्या बाजूने होता. बरोबर बरोबर. सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं. एक ना एक दिवस सत्याचा विजय होणारच आहे. फक्त आपल्या सत्याचा मार्ग खडतर असतो. आता तुम्ही गेल्या 2.5 महिन्यापासून सत्याग्रह करीत आहात, पण तुम्ही अजूनही आशा सोडली नाहीये. तुम्हाला आशा आहे की एक ना एक दिवस मला न्याय मिळणार आणि त्या न्यायाच्या आशेनेच तुम्ही आमच्या कॉप संस्थेकडे आलेला आहात. तरी सर्व महाराष्ट्रातील पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की या बाबतीत तुम्ही लक्ष द्यावे आणि या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला तुम्ही न्याय द्यावा हीच माझी इच्छा आहे. आणि आमच्या कॉप संस्थेमार्फत देखील शिक्षण आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, जिल्हा परिषदचे प्राथमिकचे शिक्षण अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी असतील अधिकारी असतील, त्यांना आमच्या संस्थेमार्फत सुद्धा पत्र आम्ही पाठवू आणि तुमच्या सत्याग्रहामध्ये सामील होऊन तुम्हाला जो पण न्याय मिळत नाही तोपर्यंत कॉप संस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे साथ तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला तर न्यायचं काही कारण नाही. आमची संस्था तुम्हाला जो पण न्याय मिळत नाही तो पण तुमच्या पाठीशी आहे, खंबीरपणे लढणार हे आश्वासन मी तुम्हाला आमच्या कॉप संस्थेमार्फत देतो. धन्यवाद तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आल्या, या कॉप संस्थेला आल्याबद्दल. धन्यवाद.